बस कर्मचाऱ्यांच्या संपास पारोळा काँग्रेस आयचा पाठिंबा मिळाल्यामुळे नकळत एसटी कर्मचाऱ्यांना बळ मिळालंय. जोपर्यंत शासन आमच्या मागण्या पूर्ण करणार नाही तोपर्यंत संप सुरूच राहणार असा निर्धार यावेळी कर्मचाऱ्यांनी केलाय. महाराष्ट्र राज्यातील बस कर्मचाऱ्यांनी 7वा वेतन आयोग लागू करावा, पगारवाढ करावी, वेतन श्रेणी कॅशलेस मेडिकल योजना, 500 रुपये भरून मोफत पास आदी मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला असून त्या संप आंदोलनास पारोळा तालुका काँग्रेस आयचे तालुकाध्यक्ष किरण अनुष्ठान यांनी पारोळा बस स्थानक येथे अधिकाऱ्यांसह जाऊन भेट देत त्यांच्या मागण्या समजून घेत जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. या आंदोलनामुळे सहप्रवाशांची गैरसोय होत असून महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या त्वरित मान्य कराव्या आणि त्यांना न्याय मिळवून द्यावा. तसे न झाल्यास पारोळा तालुका काँग्रेस बस कर्मचाऱ्यांसोबत रस्त्यावर उतरेल असा इशारा तालुकाध्यक्ष किरण अनुष्ठान यांनी दिला आहे. यावेळी पाठिंब्याचं निवेदन वाहतूक नियंत्रण व्ही एन वाघ, सत्यवान पाटील महाराज, आर बी गिरासे, एम व्ही पाटील, आर डी गिरासे, उमेश बुरसे, संजय पाटील, भूषण पाटील, तुषार पाटील आदी बस वाहक चालक यांना देण्यात आलं. बी एन वाघ बोलतोय. आमच्या प्रवाशा आपल्या एसटी महामंडळाचा संप आणि त्या संपामध्ये सर्व कर्मचारी सहभागी झालेले आणि आम्हाला रात्रोस्ती भत्ता मिळत नाही, पगार कमी असल्यामुळे करार झालेला नाही, कराराची रक्कम अदा करण्यात यावी व 7वा वेतन आयोग चालू करण्यात यावा अशी आमच्या रास्त मागण्या आहेत. तरी महामंडळ आमच्यावर विचार व रावते साहेबांनी आमचा विचार करायला पाहिजे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे जे महाराष्ट्रभर संप पुकारण्यात आलेला आहे आणि त्या संपात ज्या कर्मचाऱ्यांचं चालकाचं वाहकांचं जे काही मागण्या आहेत त्या योग्य आणि रास्त अशाच आहे. आम्ही परिवहन मंत्री दिवाकर रावतेजी यांनी जे काही वक्तव्य केलं आहे काही ह्यापुढे 25 वर्षसुद्धा या कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करता येणार नाही. तर ही जी भाषा आहे ही हुकुमशाहीची आहे. लोकशाहीमध्ये कर्मचाऱ्यांचे हित जोपासावं लागतं. जे रात्रंदिवस ऊन वारा पाऊस या सर्व गोष्टींमध्ये सेवा देत असतात अशा सेवेकऱ्यांच्या संपाच्या त्यांच्या मागण्यांचा विचार करून लवकरात लवकर त्यांचे मागण्या आणि त्यांनी मागणी केलेल्या 7वा वेतन आयोग हे लागू करण्यात यावा ह्यासाठी राज्यभर काँग्रेसतर्फे पाठिंबा जाहीर करण्यात आलेला आहे. तसे या पारोळा तालुका काँग्रेस कमिटीकडून त्यांना त्यांच्या संपास पाठिंबा आम्ही जाहीर करत आहोत.